शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून या जमिनीवर सरकारने विविध प्रस्ताव मांडले आहेत। बायपास, रिंग रोड, रेल्वे ट्रॅक यासारख्या योजना अंमलात आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर जेसीबी फिरवण्याचा घाट सरकारने घातला आहे। या विरोधात शेतकऱ्यांसह इतर नागरिकांनीही तीव्र विरोध केला असून बेळगुंदी येथे रिंग रोड विरोधात जन आक्रोश आंदोलन छेडण्यात आले आहे। बेळगुंदी येथे महाराष्ट्र एकीकरण समिती युवा नेते आरएम चौगुले आणि माजी महापौर शिवाजी सुनकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। माजी आमदार मनोहर किनेकर यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सुरेश राजूकर यांनी केले आहे। गावातील गल्लोगल्ली जन आक्रोश आंदोलन छेडून सरकारच्या रिंग रोड साठी जमिनी संपादित करण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला। या आंदोलनात तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते, कार्यकर्ते आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये ठरवून सांगितलं होतं की शेतकऱ्यांची ही जमीन तुमच्या गर्दीसाठी जमीन आम्ही देणार नाही, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्र समितीनं शेतकऱ्यांच्यासाठी भव्य मोर्चा काढून त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं होतं। आणि हे निवेदन देऊन सुद्धा 2-3 महिने झाले, त्या ठिकाणी संबंधित किनेकर साहेबांनी इशारा केला होता, येत्या 15 दिवसात या जमिनीच्या संदर्भात सरकारचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजून निर्णय जर आला नाही तर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना याची जमीन आम्ही कल्पना देऊ। आणि महादेव पवार, KNN City News, बेळगाव।